कोणाच्या बाजू कशा लिहायच्या हे शिकलो होतो. आज आपण शिकणार आहोत कोणाचे विविध प्रकार. बघा त्याच्यातील पहिला प्रकार आहे शून्य कोण. आता शून्य याच्यामध्येच बघा शून्य कोण म्हणजे काय, तर शून्य अंश माप असणाऱ्या कोणाला शून्य कोण असे म्हणतात. बघा आता शून्य अंश माप असणाऱ्या कोणाला शून्य कोण असे म्हणतात. बघा आता मी एक स्केल घेतली आहे व तुम्हाला शून्य कोण काढून दाखवते. बघा आता हा झाला ए, हा झाला पॉइंट बी आणि हा झाला किरण. आता बघा ए आणि बी ही ए पासून सरळ रेषा आहे. बघा या कोणाला आपण काय म्हणू शून्य कोण. आता मी या दोन काड्यांच्या मदतीने तुम्हाला समजून सांगते. जेव्हा ह्या दोन काड्या एकमेकांवर येतात तेव्हा कोणता कोण असतो, शून्य कोण असतो. बघा आता जेव्हा ह्या काड्या एकमेकांवर आल्या तेव्हा हा शून्य कोण बनला. आता आपण शिकणार आहोत लघु कोण. बघा आता लघु कोण, लघु म्हणजे काय, तर लहान. तर बघा ज्या कोणाचे माप शून्य अंशापेक्षा जास्त परंतु 90 अंशापेक्षा कमी असते अशा कोणाला लघु कोण असे म्हणतात. बघा आता मी तुम्हाला लघु कोण दाखवते. बघा हा आहे शून्य अंशाचा कोण. जेव्हा मी याच्यात हलवते तेव्हा बघा हा काय कोणता कोण झाला. बघा हा कोण लघु कोण झाला. कोणता कोण झाला, हा लघु कोण. बघा आपण स्केल पट्टीच्या साह्याने काढूया. मी एक किरण घेतला त्याला नाव दिलं बी सी. हा काय झाला लघु कोण ए बी सी. आता आपण बघूया काटकोण. बघा तर बघा 90 अंश माप असणाऱ्या कोणाला काटकोण असे म्हणतात. 90 अंश मापाच्या कोणाला काटकोण असे म्हणतात. बघा आता आकृतीवरून मी तुम्हाला एक काटकोण काढून दाखवते. समजा ए बी
आणि हा सी हा काय आहे आकृतीमध्ये ए बी सी हा काटकोन आहे. काटकोन हे काटकोन हा या चिन्हांनी दर्शवल्या जातो. बघा आता या दोन काड्यांचा उपयोग करूया आपण. हे बघा या दोन काड्या हा शून्य अंशाचा कोन हा झाला लघु कोन व हा काय झाला काटकोन. बघा याचं माप असेल 90 अंश. कोन मापकाच्या साह्याने जर आपण कोन मोजला तर याचं माप असेल 90 अंश म्हणून हा काय आहे काटकोन आहे. नंतर आपण बघणार आहोत विशाल कोन. आता बघा विशाल कोन मध्ये विशाल म्हणजे काय तर मोठा. बघा ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त जास्त व 180 अंशापेक्षा कमी. अशा कोणाला विशाल कोण असे म्हणतात. बघा आता बघा या कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा काय जास्त आहे म्हणून कोण पी क्यू आर हा काय आहे विशाल कोण आहे. बघा आता हा कोण काय बघितला होता आपण काटकोन पाहिला होता. बघा जेव्हा मी याचं माप 90 अंशापेक्षा जास्त घेते व 180 अंशापेक्षा कमी घेते तेव्हा हा काय झाला विशाल कोण झाला. आता आपण बघणार आहे सरळ कोण. बघा आता 180 अंश मापाच्या कोणाला काय म्हणतो आपण सरळ कोण म्हणतात. बघा आता आपण सरळ कोण काढणार आहे. बघा आता आपण कोण घेतला एक्स वाय आणि झेड. बघा याचं माप घेतलं आपण असं हा काय झाला कोण जे कोण आहे एक्स वाय झेड हा कोणता कोण आहे सरळ कोण आहे. बघा या काड्यांचा उपयोग ह्या काड्या घेतल्या आपण. बघा हा काय झाला सरळ कोण म्हणजेच याला आपण काय म्हणू 180 अंश मापाचा कोण म्हणजे काय सरळ कोण होय. आता आपण बघणार आहे प्रविशाल कोण. प्रविशाल म्हणजे काय मोठा कोण. ज्या कोणाचे माप
180 अंशापेक्षा जास्त व 360 अंशापेक्षा कमी असते अशा कोणाला प्रविशाल कोण असे म्हणतात? बघा आता मी तुम्हाला काढून दाखवते. बघा मी याचं नाव घेतलं ए बी आणि सी. जर आपण या कोणाचं माप जर मोजलं तर हे जे माप आहे हे कसं आहे 180 अंशापेक्षा कसं आहे जास्त आहे व 360 अंश कोणापेक्षा कसं आहे हे कमी आहे. म्हणून या कोणाला काय म्हणू आपण? प्रविशाल कोण. बघा आता परत बघा, शून्य अंशाचा कोण हा झाला लघु कोण, हा झाला काटकोण, बघा हा झाला विशाल कोण आणि हा झाला प्रविशाल कोण. हा कोणता कोण झाला? प्रविशाल कोण. आता आपण बघणार आहे पूर्ण कोण. आता पूर्ण कोण काय तर 360 अंश माप असणाऱ्या मापाच्या कोणाला पूर्ण कोण असे म्हणतात? बघा आता पूर्ण कोण कसा काढायचा आपण बघूया. बघा आता पूर्ण कोणाचं आकृती बघूया आपण. बघा आता मी घेतला इथे हा जो कोण आहे हा बघा इथून पासून मोजून हा झाला 180 अंशाचा कोण, हा झाला प्रविशाल कोण आणि हा झाला पूर्ण कोण. म्हणजेच काय आहे हा पूर्ण कोण? म्हणजेच काय? 360 अंशाचा कोण. ही काय झाली? त्याची आकृती. आता बघा या दोन काड्यांचा यूज करून मी दाखवते तुम्हाला. परत एकदा आपण रिव्हिजन घेऊया. हे बघा हा झाला शून्य अंशाचा कोण, नंतर हा झाला लघु कोण, हा झाला काटकोण, हा झाला विशाल कोण, हा झाला सरळ कोण, हा झाला प्रविशाल कोण. बघा आता आणि हा संपूर्ण इथून परत आला हा पूर्ण झाला हा पूर्ण कोण. या कोणाला आपण काय म्हणू? पूर्ण कोण. अशा प्रकारे आज आपण कोणाचे विविध प्रकार बघितले आहेत.